मुंबई पुणे महामार्गावर वाहने जाळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी खोपोली हद्दीत बस जाळल्याची घटना घडली होती. तशीच घटना शनिवारी महामार्गावरील वडगाव जवळ खासगी प्रवासी बसला अचानक आग लागली. बसचा टायर फुटून तसेच शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या बसमध्ये 36 प्रवासी असून ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. बसला आग लागल्याची घटना घडताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अग्निशामक दल त्याचप्रमाणे हायवे पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. आगीच्या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.